नमस्कार मित्रांनो, आमच्या ऑर्गाकार्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे स्वागत करते. आपल्या आजी आजोबांच्या काळामध्ये आपण जे काही अन्नपदार्थ तेव्हा खायचो तर त्यामध्ये खूपच सकसता, खूपच निरोगीपणा होता आणि त्यामुळे ते खूप वर्ष जगले. पण आत्ताच्या काळात जर आपण बघितलं तर प्रत्येक भाजीपाला किंवा फळांमध्ये तुम्हाला खूप केमिकल्स आणि कीटकनाशकांचा मारा दिसेल आणि त्यामुळे आपल्या शरीराला निश्चितच धोका पोहोचलेला आहे. म्हणूनच जर आपल्याला रोजच्या जीवनात मिळणारा भाजीपाला आणि फळझाडे फळ हे जर आपल्याला सेंद्रिय पद्धतीने उगवता आले आणि जर ते घर बसल्या तुम्हाला मिळालं तर कुणाला नाही आवडणार. म्हणूनच आम्ही घेऊन येत आहोत ऑर्गाकार्ट. ऑर्गाकार्ट ह्या आमच्या डिजिटल वेबसाईटमध्ये तुम्ही तुम्हाला लागणारे किंवा गार्डनसाठी लागणारी जी काही कीटकनाशकं आहेत किंवा झाडांच्या वाढीसाठी लागणारी जी काही औषधं आहेत ती तुम्ही घर बसल्या मागवू शकतात. आणि त्यामध्येही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा की ही सर्व औषधे पूर्णपणे सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक स्वरूपाची आहेत. आपण खूप वेळा बघतो की झाडांवर जेव्हा एखादं झाड तुम्ही कुंडीत लावता तर त्यावर बुरशी पडते, पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची बुरशी आपल्याला लक्षात येते. पानं कधीकधी कुरतडली जातात, वेगवेगळ्या अळ्या दिसतात आणि मग आपल्याला वाटतं की अरे हे झाड आता मरून गेलं, आता काय करायचं पुढे. आणि ह्यासाठीच ऑर्गाकार्ट या आमच्या वेबसाईटवर अशा प्रकारची कीटकनाशके किंवा झाडांच्या वाढीसाठी लागणारी औषधे आहेत की जी तुम्ही छान पद्धतीमध्ये वापरली, दिलेल्या प्रमाणानुसार वापरली तर तुम्ही तुमची झाडं खूप चांगल्या पद्धतीत फुलवू शकतात, झाडांना छान फळं येतील, फुलझाडं अतिशय लहरतील. आणि हे सर्व तुम्ही स्वतः करू शकतात. यासाठी फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आमच्या ऑर्गाकार्ट या वेबसाईटला एकदा व्हिजिट करायचं आहे. तिथली आमची सर्व ऑर्गॅनिक पद्धतीची प्रॉडक्ट्स एकदा बघायची आहे आणि त्यांना ऑर्डर करून घर बसल्या मागवायची आहे. आणि यानंतर आमच्या ह्या यूट्यूब चॅनलवर मी वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही आमची औषधं आहेत किंवा खतं आहेत किंवा कीटकनाशकं आहेत त्याबद्दल मी प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडी थोडी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि त्या माहितीनुसार तुम्ही आपली फळबाग किंवा आपलं टेरेस गार्डन खूप सुंदर पद्धतीने फुलवू शकतात. त्यामुळे नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहायला नक्की विसरू नका.